दिवस, नौ महीने नौ दिवस। नवस केला असेल अशा कुलवधूंनी देवीची ओटी भरून नमस्कार करून पालखी खालून जावे। थांबा, पहिला मान देशमुखांचा, माझ्या सुनेचा। बघत काय उभी राहिलीस? कोमल वहिनींना समधी रीत भात नीट समजावून सांग। काय चुकलं तर देवी कोपायची। कोमल वहिनी आओ, आजची संधी चार वर्षात नाही एकदाच येते। थांबा, पहिला मान पाटलांचा आहे, गावच्या लेकीचा, माहेर वाशिनीचा। देशमुखांच्या आणि देवाच्या मध्ये कुणीही पडू नये, देवाच्या नामच्या मध्ये बी कुणी येऊ नये। चल ग बोरी, कर पूजा, म्या बघते कोण अडी उतरते। एक एक मिनिट अक्का, अक्का म्या काय म्हणतो की दोन्ही बी खानदानाचा मान मोठा आहेच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा मान देवाचा आहे। तर मला असं वाटतं की या दोघींनी बी मिळून पालखीची पूजा करावी। कोमल ताई तुम्ही या पुढं, ताई तुम्ही पण या पुढं। चला, गाव देवीची पालखी ज्या ज्या सौभाग्यवतीने ओलांडली त्या त्या सौभाग्यवतीला मूल झालं नाही असं झालं नाही। अपवाद फक्त देशमुख घराण्याचा। हा श्रीमती सुहासिनी देशमुख यांचा ऐतिहासिक वाडा। हे शूरवीर लिंबाजीराव देशमुख यांनी रणांगणात विजयाच्या अनेक पताका फडकावल्या, पण वंशाची पताका फडकवण्यात अपयशी। मग यांनी दत्तक घेतले ते हे पिराजीराव पाणीदार डोळ्यांचे, यांच्या तोंडचं पाणी पळालं पण मूल काही झालं नाही। हे भोळे मल्हारराव यांच्या तोंडावरूनच यांचं कर्तृत्व कळतं, आणि हे त्यांचे दत्तक पुत्र तात्याराव, रागीट स्वभाव, मग काय सगळाच घोटाळा। आणि हे वामनराव यांचं फोटोतल्या वयातच लग्न झालं, आणि हे लेमनराव यांचा कधी टिकावच लागला नाही। आणि हा घराण्याचा सातवा दत्तक पुत्र मुकुंदा देशमुख। पाहूया आता हा काय दिवे लावतो ते। अरे हलू नको, खरोखरचाच मरेन मी। या नाटकाचा शेवट गोड होईल ना रे सया। अरे शेंट परसेंट आजमावलेला फॉर्म्युला आहे। हो, तू किती वेळा जीव दिलायस? म्हणजे तशी येळच आली नाही आपल्यावर, माझं लगीन झालं ना आई गेली। तुझी आई गेली पण माझी आई अजून कशी नाही आली। निरोप पाठवला होतास ना? अरे मुकुंदा, म्या माणूस वाड्यावरती पाठवलेला आहे, अक्का कवा बी येईल, तू काळजी करू नकोस। हे बघ, काहीही करून तिच्या डोक्यातलं मुलाचं खूळ काढून टाकायला पाहिजे। तिला असं पटव की काही करून तू दत्तक घे। अरे म्या आयडिया केलेली आहे, तू धीर सोडू। मुकुंदा अक्का येते, लटक लटक। अरे अक्का गाव घेऊन आली आहे ती। सया तू हो बाजूला, आज मी जीव देणारच। असं काय करता, खाली उतरा ना। अक्का तू आलीस, म्या लय समजवलं त्याला। म्या म्हणलं मी सांगतो अक्काला, माझा अक्का ऐकल की रे, पण ह्यो ऐकायलाच तयार नाही। अगं मी काळजावर दगड ठेवून माझं पोरग दत्तक देतो। हलू नकोस रे। मग
फरक तर झालं. मुकुंदा तू बऱ्या बोलानं खाली उतर हा, नाही तर मी वर चढेन. तू चढणार झाडावर? नको, झाड तुटेल. तू नको येऊस वर. काही होत नाही, नेहमीची नाटक आहे त्याची ही. सया मी म्हणते तू असताना हा जीव देतोस कसा? एक कानाखाली ठेवून द्यायची त्याच्या. अग असं काय करतेस अक्का? अग काय बी झालं तरी तो भाऊ आहे माझा. हे बघ, अग त्याच्या मनस्थितीचा विचार करायला नको का? एवढं म्हणतोय तर घे की माझं पोरग दत्तक. नाही 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 नाही. अग पण येऊ मरल. ठीक आहे, मग मी दुसरा दत्तक घेईन. अहो मुकुंदराव, असं काय करताय? होईल पोर काय मंडळी? नाही ए, काही देशमुखांचा फाशी जाण्याचा सार्वजनिक कार्यक्रम आहे वय. चला निघा तुमच्या माग. अरे मी धरलेलं आहे, निघा तुम्ही. अरे मी धरलेलं आहे, तू घाबरू नकोस, मी धरलेलं आहे. सांगितलं ना, ते एक नाटक होत. नाटक होत म्हणे नाटक, तुम्हाला काही झालं असतं म्हणजे? अगं चुकून सयाजीच्या खांद्यावरचा पाय सटकला, त्यामुळे फास बसला. पण मी म्हणते हे नाटक करायचंच कशाला? आईसाठी. वैतागलो वैतागलो मी या सगळ्याला. आता मूल होत नाही ही का आपली चूक आहे का? आपण काय प्रयत्न करत नाही का? पण नाही हो, ठीक आहे, नाही होत. तिला आपल्या वाड्याचा इतिहास माहिती आहे ना सगळा? तरी पण का का जबरदस्ती करते? मुकुंदा, रागावलास? अरे पण हे सगळं मी आपल्या कोमलसाठीच करते ना. वांसपणाचं जे दुःख मी भोगलंय ते कोमलच्या वाट्याला येतं का माने? आणखी एक, जर तुला काही झालं ना तर तुझ्या आधी तुझी आई देवाघरी गेलेली असेल. आई चला आता झोपायला, चला उद्या सकाळी लग्नाला जायचंय ना. चला बाब्या, आज या घरात खेळतोयस, उद्या त्या वाड्यात राजकुमार म्हणून खेळणार आहेस. राजकुमार होईल तर होईल, हो रे घरात. घ्या गिळा रोज तुमच्या त्या देणं करा ना, तुम्ही घरात नाही नाही सांगून कट्टळले म्या. अगं वाईट जरा दामानं घे, नुसती बाड 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 बाड. एकदा का त्या वाड्यात आपल्या बाब्याला दत्तक दिला की संपल सगळं आपलं. काय संपल व? वरी झालंय रामायण ऐकते तुमचं सपल म्हण. ती म्हातारी ऐकना झालीय, दत्तक नको म्हणतीये. नशीब दोन्ही बी तुमच्याच तोंडाने बोलताय, एकदा या बाजून आणि एकदा त्या बाजून. बोलत नाही करून बी धावतो. उद्या त्या शिंदेच्या लग्नात आकान पाटलीन दोघी बी येणार, मग बघ मी काय करतोय. नमस्कार अक्का साहेब. नमस्कार. अगं बाई, तू प्रीती ना ग इनामदारांची? हो. अगं पण लग्न कधी झालं तुझं? झाली 2 वर्षे झाली. हो का? कळलंच नाही आम्हाला. काय मुलबाळ वगैरे? नाही अजून. नाही का? लवकर द्या पेढे. अहो पाटलीन बाई, काय हो? ती अक्का देशमुख विचारत होती तुमच्या सुनाला पार का होत नाही. आस हो का? काय हो देशमुख बाई, लई पेरमान चौकशी चालली आमच्या सुनची. पाटील आणि देशमुख घराण्यात आजपर्यंत कधी इस्तव गेला नाही आणि आज एकदम पेरमाचा पाऊस. ही तुझी सुन? मला माहित नव्हतं. अस मग अजून लग्नाला 2 वर्ष झाली तरी पोर होत नाही तुला याची चौकशी करीत होतीस? पण मला तसं म्हणायचं नव्हतं. मग काय म्हणायचं होतं तुला? सावताचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असल्या देशमुख खानदानाची तू? अगं गेल्या 7 पिढ्यात तुझ्या खानदानात एक पण पोर जन्माला आलं नाही असल्या देशमुख वांजोट्या खानदानची तू? आणि माझ्या सोन्याला विचारतेस अजून पोर कसं झालं नाही म्हणून? हे बघ, तू जरा जास्तच बोलतेस. हा मग काय भीती आहे काय का मला कुणाची? जा तुझ्या पोराला विचार, त्या नामात पोराला. तुला पोर कसं होत नाही ते जा तुझ्या त्या वांजोट्या सोन्याला विचार, तुला पोर कसं होत नाही ते. आणि मग पोर झालंच ना तर मग माझ्या येऊन सोन्याला विचार का ग बाई अजून तुला पोर झालं नाही. मुकुंदा, मुकुंदा काय झालंय?
या बाईला आवर नाही तर मी काहीतरी करेन. आई काय करशील ग, माझं तोंड बंद करशील? काहीच तोंड बंद करशील काय? समजांची तोंड बंद करशील? हा ठरवलं ना तर ही सुहासिनी देशमुख काहीही करू शकते. अस जास्त काही करू नकस. फक्त तुझ्या पोराला एका वर्षात पोर कसं होईल ते बघ. जमल का? स्वीकारलं तुझं हे चॅलेंज. मी स्वीकारलं पाटलीन बाई. एका वर्षाच्या आत जर माझ्या सुनेला मूल झालं नाही तर मी माझा वाडा विकून मुंडण करून काशीला निघून जाईन. आणि जर एका वर्षाच्या आत माझ्या सुनेला मूल झालं तर मी सुहासिनी देशमुख याच लोकांसमोर तुझं मुंडण करेन आणि तुला काशीला पाठवेन. तेव्हा आजपासून दिवस मोजायला सुरुवात कर. आता भेट होईल की एका वर्षानंतर. कशाला काळजी करतेस? जे एवढ्या वर्षात झालं नाही ते असं शपथ घेऊन एका वर्षाच्या आत घडते वय. अव तरी बी गव ग चल. आई तुझी ही प्रतिज्ञा मोड बघू. मुकुंदा तू तुझ्या आईला कधीपासून ओळखतोस? लहानपणापासून. काय माझ्या काही बदल? जशीच्या तशी आहेस. मग एका घमेनखोर बाईसाठी मी माझं नाक कापून घेऊ म्हणतोस? बर मी काय म्हणतो आई, आपण तुझ्या प्रतिज्ञेत थोडा असा बदल करूया का? कोणता? आता सात पिढ्यांचा इतिहास मोडायचा म्हणजे थोडा वेळ लागणारच. त्या पाटलीन बाईला आपला मुलगाच बघायचा ना. आपण एक दत्तक घेऊ काय? ड्रायव्हर गाडी थांबव. अगं आई कशाला थांबवते गाडी? उतर. अगं पण ऐक माझं. उतर खाली. अगं पण माझं ऐक ना जरा. कशाला उतरवतेस? चल तू पण उतर खाली. माझं काय चुकलं? नंतर भेट मग सांगते. उतर खाली. अगं आई आई. अगं तू आम्हाला सोडून एकटीच घरी जाणार? काशीला जाणार, मुंडण करणार आणि मग येणार. छे छे ते वाईट दिसेल असं हिला म्हणायचंय. परत आल्यावर तुझं मुंडण करते ते चांगलं दिसेल. ड्रायव्हर चल. आई 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 जरा वेळ बसतो ना. जरा वेळ आई आई जरा वेळ प्लीज प्लीज असं करू नको. आई 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 आपली काशी करून काशीला गेली की काय? मेलो. अरे चा थांबली. रिवर्स गिअर. कमाल झाली. उभ्या आयुष्यात पहिल्यांदा असं घडलंय. आले रे बाबा. ये ये आई. मुकुंदा हा मला वाटतं आपण कार्यक्रमात थोडासा बदल करावा. तुला वाटतं ना? चला सुटलो. कवडापूरच्या तुझ्या मामाला बोलवून घ्यावं. त्यापेक्षा मी एक काम करतो. मी स्वतः चालत चालत काशीला जातो आणि मुंडण करून घेतो. चांगलं दिसणार नाही ते. आई तू पण. मी ठरवलंय काहीही झालं तरी मामाला बोलावून घ्यायचंच. आता बोल. तुझं ठरलं ना? होय. मग काय बोलायचं? हे मामा कोण आहेत? डॉक्टर. पेशंटच्या शोधात असलेला आयुर्वेदिक डॉक्टर. मस्करी आहे. त्या त्याच्या घरी दंगा करू नका. अरे पडशीला हळू. ओरा आहेत कदवाड. पैसे. ए अरे तुझ्या तर प्रचंड फॉल्ट आहे रे. तुला अस्थमा झालेला आहे. तुम्हाला कसं कळलं? मला कसं म्हणजे डॉक्टर आहे मी येणार आहेस का काय? हे बघ या गोळ्या घे. दोन सकाळी दोन संध्याकाळी. आलं लक्षात? पैसे. अरे तुझं बिल किती झालंय? 30 रुपये. अरे माझ्या या गोळ्याचे 35 रुपये. 5 रुपये तुला ठेव. चाल चाल पटकन. आधी मुलांना वाट बघू.
बंद ठेवती काकडी खाली आजपासून काकडी बंद का बर काकडी का बंद त्याचं काय झालं अक्का याने काकडी बंद केली ही झाली हो चिंगी गप खा अरे हो खरं श्रीरामा आमच्या यांना काकड्या खूप आवडायच्या तेव्हाच कांनी सांगितलंस ही वेळच आली नसती ना अगं अक्का तवा डॉक्टर कुठं झालो होतो मी बोंबलत हिंडत होतो वन वन पण काळजी करू नको देर आहे दुरुस्त आहे मामा आता काय काय आणि कसं कसं दुरुस्त करणार आहेस तू बस तेच म्हणते मी पाच झाली आता बस ए मी जेवण बस म्हणलं अक्का मुख शुद्धीसाठी विडा कुठे ग नवरी नटली कानबाई सुपारी फुटली रामा सुपारी काय कात्रत बसलाय या वाड्याची लाज आता तुझ्याच हातात आहे बाबा अक्का तू काळजी करू नको आता मी आलोय ना नऊ महिन्यात त्याच्या पाळण्यात बाळ नाही खेळायला लागलं तर नाव बदलून ठेवीन माझच ना अरे बाबा मग काय माझ मुकुंदा नाडी बघू तुझी लिंग्याला इलॅस्टिक आहे मामा पाणथट विनोद करू नको ही नाडी बघू हाताची हाताची होय अरे मुक्या तुझी नाडी कडक कशी काय रे एवढी मामा ते कड आहे मग कडाला सरकाव ना ती अक्का याच्या अंगात हीट जास्त आहे हीट कमी केली पाहिजे कोमल तुझा हात बघू अग काय भविष्य बघायला उभा आहे का मी नाडी दाखव बघा अरे हिची नाडी कुठं आहे मामा पेटी काय वाजवतोय अरे ती बांगडी बाजूला घे ना अक्का तुझी सून आहे मी काय भयंकर म्हणजे अशक्त झाली त्राण उरले नाही शरीरात हिच्या काळजी घ्यायला पाहिजे हिची आता मी आलोय टेन्शन घ्यायचं नाही माझा पहिला पेशंट 72 वर्षाचा होता सगळी दुनिया फिरला डॉक्टर वैद्य हकीम सगळीकडे बोंबलत हिंडून आला आणि शेवटी माझ्याकडे आला पाहिलंस आणि मला म्हणला डॉक्टर मला मरण द्या डॉक्टर मला मरण द्या मी त्याची इच्छाच पूर्ण केली 3 महिन्यात आटपिलं त्याला काय कॉन्फिडन्स आहे मुकुंदा तो कॉन्फिडन्स आजही माझ्यात आहे मामा तुझ्या त्या कॉन्फिडन्सच्या ताटात माझ्यासाठी आता काय वाढलंय कांदा सार भारी दमान होऊ द्या दमान होऊ द्या बाई 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 यांचा इच्छा तरी काय आहे काय कांद्याचं बाजार बिजार मांडायचा का काय ए मंगले तुला दू म्हणलं की दू व्हायचं काय लोम तर इचारायचं नाही ए मुकुंदा चला कांदा चाल माझं काय फॅन्टॅस्टिक नशीब आहे स्वतःच्या मरणाचं सामान स्वतःच घेऊन चाललोय मुक्या मामा तू मुकुंदा देवाच नाव घ्यायचं एकदमच पिऊन टाकायचं दारकला नको मामा नको दार नको ना मामा बोरगा पाहिजे ना हो कांद्याचा नको माझा पाहिजे अरे मग हे पिऊन तुला होईल ना घे शाबास पिऊन कांदा सुटल वांदा ए तुला काय झालं हसायला मंगले तिचं ताट भरून ठेवलंय चार तिला ए चार घे मुकुंदा नको मामा नको अरे हा शेवटचा ग्लास आहे घे हा मामा जर हा ग्लास मी प्यायलो ना तर खरंच शेवटचा ठरेन जाईन मी मरेन नको लवकर लवकर अरे सांडू नको जोंबल सांडू नको जोंबल अरे मामा काय करतोय मुक्या सांभाळून अरे मामा काय करतोस काय अरे बाबा तुझ्या शरीरातली हीट कमी करावं लागल मुक्या त्यासाठी बर्फा सारखा दुसरा इलाज नाही झाली उपाय माझा माझ्यात आणि श्रीकृष्णात एक साम्य आहे मामा कोणचा दोघांनाही सेम मामा मिळाले अरे बाबा तो मामा मुलांना मारण्यासाठी प्रयत्न करत होता यो मामा मुलाला जन्म देण्यासाठी प्रयत्न करतोय मुक्या बर्फ घे अंगावर अंगावर घे अंगावर घे इथे नको ठेवू रे सांगितलेलं समजा ध्यानात ठेव आणि लाजत बिजत बसायचं नाही समजलं का अगं पाच पोराचा अनुभव आहे मला उगीच नाही आज अशी दिसतेस अशी दिसतेस आज राज्याला तुझा नवरा नाही झाला भवरा तर नावाची मामी नाही समजलं का जा अगं जा हॅपी हॅपी
कोमल तू काय घातलंय नाही घातलंय काय 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 केलंय काय 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 मी सौंदर्याचा ॲटम बॉम्ब आहे माझ्या अंगा अंगात रोमा रोमात आग लागली आहे विजवती तिकडे इथे मामाने माझा हिमालय पर्वत केलाय शरीराचा प्रत्येक अवयव नको तेवढा आखडलाय असा झालाय मला चादरी बाहेर काढू नको चादर दे असं काय करता काय करतो एकदा बघा तरी माझ्याकडे किती तयार होऊन आली मी ही सुरुटकी सारी लाईन व्यस्त आहे चुकलो थंडीमुळे सुस्त आहे कृपया कल दोबारा कोशिश करे प्लीज मला चादर दे नाहीतर आता मी वितळेन जा तिकडे बाबा जा 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 यमुना जळी खेळू खेळ मुकुंदा माझा मुकू कुठं गेलास रे आईला हा पेशंट पण पळाला का काय पण हे बेन पळून पळून पळणार कुठ पकडलं रे शेवटी करे लहानपणीची लापना छपणी खेळण्याची सवय गेली नाही वाटत अजून तुझी मामा वैतागलो रे कांदा झाला बर्फ झाला आता कुठला विषाचा प्याला माझ्यासाठी घेऊन आलास तू मुकुंदा आज विषय नाही आणि प्यालाही नाही आज जिम मामा दोन मारले की एकच मोजतोस काय 25 झाले आणि 15 काय मोजतोय मामा टाइम प्लीज दे ना 22 23 बाबा ए चल 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 ए अर पाय मजबूत होती जोरी जाईना पण बस याच्यावर अग काय वरडतेस नुसतं माझ अग उठू नको मालिश केल्यामुळे अशी ताकद येईल काय बी काळजी करू नको मी आहे ना याचा फायदा तुला नंतर कळेल मुकुंदा चल खाली मला वर येऊ दे ना तर माझी एक्सपायरी डेट यायला मुकुंदा तुला सांगतो मी आज खरा मर्द आहे दाखव मामा मला वर येऊ दे ना तर मी वर जाईन नाही नाही बघ मुकुंदा तो बघ पहिलवान त्या पहिलवाना बरोबर पेच लढव जा जा मर्दा जा दाखवून दे त्याला दाखवून दे माझ्या गबरू बघ त्याच्याकडे घाबरू नको डोळ्यात डोळे घालायला डोळे नको नको काय आज मला त्याची खूप गरज आहे त्याशिवाय मला झोप नाही येणार दे ना दे नाही आज मामीने मला तुडव तुडव तुडवली आहे मामाने तर आज माझी वाटच लावली आहे योगा आणि व्यायाम करून मुलं होतात
नवीन शोध बघतोय. अरे कार ते सरळ उभा रा की हलतोय किती. मी कुठं हलतोय, तू हलवायला लागलीस. हलवा लागली म्हण ते कशाला मारायला लागलीस ग माझ्या धोनीला. धोनी म्हण धोनी वागतोय सेवक सारखा. ए नको बाळा तसं करू, फार बॅटिंग करत जाऊ ने मुकुंदा. अग माझ्या भाच्याला तयार करण्यासाठी मी काही करू. ए हार्ट अटॅक न मेलो असतो आता. शोधू नकोस मामा, मी जिथे लपीन तिथून तू शोधून काढतो म्हणून मी स्वतः हजर झालोय. येस काय आज काय मेन्यू आहे, काय घालणार आहेस माझ्या नरड्यात आता. अरे आजचा मेनू वेगळा आहे. भुनिंबादी क्वात कुट जारिष्ट महा सुदर्शन चंदना सव, अर्थात आत्मउद्दीपन कामोत्तेजक रस ग्रहणार्थ गमन करी. म्हणजे बाग आपण माझ्या औषधोपचाराचाच भाग आहे, पण औषध जरा झाली मय हे बाग. मुकुंदा येस
मर्दासारखं सगळं करायचं. तू मर्द आहेस, त्याच्या आधी वातावरण तयार कर, बायकोला खुश कर, स्वच्छता सुगंध असला पाहिजे. वेळ घे, गडबड करू नको, जिंकून ये जा. ए इकडे नको, इकडे खाइये, इकडे लट होईल, इकडे जा. आई शाबास मंगल, कुठं झोपलीस गा? कोमल, हाय. काल रात्री आवाज कसा झाला ग? काल रात्री आई तो पलंग आहे ना त्याच्या. पलंग 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 पलंग. अगं अगं काही नाही, काल रात्री आम्ही पलंगावर झोपलो होतो ना, मला रात्री स्वप्न पडलं. हो हो. कसलं रे? तेच आठवतोय. आम्हाला मुलगा झालाय आणि त्याचं बारसं होत आहे. अगं बाई, त्या बारशात नाही का म्हणतात कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. हे काय औषध आहे का? प्रसाद आहे. हा बरं बरं घेतो. असं चालत चालूच होत, ते चालू असताना मी मध्ये एकदा गोविंद घ्या म्हणून खाली वाकलो तर गोपाळ येई ना म्हणून बघतो तर गोपाळ कुठे, तर गोपाळ हवेत. तो पडेल म्हणून त्याला झेलायला म्हणून झेप घेतली, पलंगाच्या खाली पडलो आणि आपटलो. तुझ्याच्याने ना काही होणार नाही. हो अग सगळ्याच गोष्टी आईला सांगायच्या नसतात ना, सगळं कसं याच्यातला एक डॉक्टर पेटलाय नुसता. अरे सकाळीच रानात गेलो होतो आणि ज्या गोष्टीचा इतके दिवस शोध घेत होतो ती मला मिळाली, पांढऱ्या जास्वंदाची मुळी. अरे ह्याचा एकदा लेप उगाळून चाटण तू घेतलास कि मग निघाल्याचा कुठं तुम्ही? तो मुकुंदाचा मामा आलाय ना. मामा येऊ दे की आता तो काय देशमुखांच्या सात पिढ्याचा इतिहास बदलणार आहे. वय बदलणारच आहे तो. बदलणार समद्या गावात पांढऱ्या जास्वंदीची मुली शोधायला लागलाय. त्या मुकुंदाला फार झालं म्हणजे बसा बोंबलत. पांढऱ्या जास्वंदीची मुली मालते? ह्यो तर लय जालिम उपाय आहे, काहीतरी करायला पाहिजे. भगवान की कृपा से दवा मिलेगी, हर बीमारी की दवा मिलेगी, आपकी कमजोरी दूर करने की दवा मिलेगी, आपका जिंदगी अच्छा बनाने के लिए दवा मिलेगी. आइए आइए भाई साहब, आइए बोलिए. एक ऐसा मुड़ी दिखाओ जो लगना मांगता एकदम जासवंदी सरी का, लेकिन निकलना भलता चाहिए. साहब जी, यहाँ का कोई दवा कोई भी मुड़ी ले लो. हाँ. भलता ही चे कोई भी मुड़ी आपको जासवंदी जैसी ही दिखेगी. देव, 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 देव. आईला या मुळ्यानी औषध खाऊन मामानं पोटाचं जवळजवळ हॉस्पिटल केलंय. आता बघूया कशा मुळे आणि औषध खायला घालतो मला. काय वा सापडली का? अग तू शोध ना तिकडच्या खोलीत. काय झालं तिघे सापडले? श्रीरामा असं कसं रे विनरा तू? अग काहीतच ठेवली होती ग, मी कुठं गेली असल, गायब झाली असल, काय माहित. काय झालं मामा? अरे जास्वंदाची मुळी शोधायला लागलो मुकुंदा. काय ती मुळी सापडत नाहीये.
अरे मामा ती किती महत्त्वाची मुळी आहे, ती जर मुळी मिळाली नाही तर मला मुळी होणार नाही, मूल होणार नाही. करे इरवी तर माझ्या औषधापासून तू लांब लांब पळत असतोस आणि आज कशामुळे मुळी 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 करायला लागलास? मुलं व्हायला नको का? राम राम. काय मुळी शोधताय ना? अरे काय सगळ्या गावभर बातमी पसरली का तुला कसं कळलं रे? नाही म्हणजे माझी बायको मला म्हणली ही घ्या मुळी. सयाजी चांगलं काम केलंस, नाही तर माझा दिवस व्हायला गेला असता रे. हक्का ही घे मुळी धर जपून ठेव. अरे काय या मुळीचा मायम आहे बाबा? माझ्या पाचव्या पेशंट वर मी या मुळीचा प्रयोग केला होता. एका वर्षाच्या अंतरात 2 लेकर झाली त्याला. कोण असल तो पेशंट? कोण असल? कोण? अरे मीच आहे. मुकुंदा आकर, मुकुंदा पटकन आकर आकर. अरे तुला लेकरू व्हायचंय ना मुकुंदा? सांगितलं नव्हतं? जावा आता आनंद लुटा. चला 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 कामाला लागा. चला सगळे माझ्या राशीला पुजलेत. मामा तर आहेच, आता तो सयाजी पण तुझ्या बरोबर आलाय. चला चला कामाला लागा. काही होत नाही. पुरी क्रिकेट टीम तयार करायची, सगळा भारत पाहायला लागलाय. जावा तिकडं काय, तुझ्या शिवाय कुणीकडे जाणार? दूषित हवामानामुळे 2020 रद्द करण्यात आलेली आहे. अजून झोपल्यात? काय नरडा आवळी ते काय मेलो असतो ना मी. अव तुमच्या औषधाचा प्रताप बघा. चला काय झालंय? चला आणि बघा माझ्या औषधाचा प्रताप दिसला र. काय रे मुकुंदा पेडे का बर्फी? अरे श्रीराम या कसलं औषध दिलं तुमच्या लेकाला? बघ काय झालंय ते. काय झालंय? नाही गुदगुले होत नाही करत. काय झालं? काय झालं तुझ्यामुळे मामा? तुझ्यामुळे? माझ्यामुळे कस काय? तू जर ही मुळी दिली नसती तर ही गोळी आली नसती. अरे माझ्या औषधाचं कधी इफेक्ट होत नाही, तो साईड इफेक्ट कस काय झाला? चला पण साईडला का होईना इफेक्ट झाला, पण मुळीमध्ये काहीतरी गडबड होती का? असू दे असू दे, फार दुखतय का? गुदगुल्या होत्या. कस असतंय अक्का की काही काही येळेला हळूहळू निस्ती दवादारू करून काही गोष्टी घडत नसत्यात. आता म्हणजे बघ की 7 पिढ्यापासनं काय 7 पिढ्यापासनं एखादी गोष्ट का घडत नाही याचा विचार करायला नको का? म्हणजे आता सगळेच बाई आणि बाप्या काही वांज नव्हते ग बराबर की नाही अक्का? मग अशी गोष्ट घडाय एवढा का येळ लागला याचा विचार बी व्हायला पाहिजे. काहीतरी स्पष्ट बोल बाबा. म्हणजे अक्का कसं आहे की आपल्या घरावर कुणीतरी करणी भानामती चेटूक केलेलं असतंय, म्हणजे ग्रह तारे खराब असतात. आता त्यांची शांती केल्याशिवाय अशा गोष्टी घडत नाहीत. अरे पण मी असल्या कोणाकडे कधी गेले का? हे असलं काही असतं हे माहीत सुद्धा नाही आम्हाला. मला माहितीये की एक साधू पुरुष. काय नाव त्यांचं? शरद जोशी. मग उद्या जाऊया बाबा त्यांच्याकडे. नक्की. म्हणजे कसं आहे का तू काहीतरी असं असतो? म्हणजे मुकुंदाच्या मुळावर उठलेली ही सयाजी नावाची मुळी होय. तुझ्या आईचा टाकले हंग. अरे स्वामीजी जे काय असेल ना ते स्पष्ट स्पष्ट सांगा. हा काही स्वीकारण्याची तयारी आमची. आम्ही ती कालच केलेली आहे. मी ती मनाची तयारी कालच केलेली आहे ना. अक्का साहेब दोन्ही पत्रिका मी नीट तपासून बघितलं. पत्रिका जुळतच नाही तर मूल होणार कसे? असं कसं होईल स्वामीजी? तुम्ही नीट पाहा ना. मी नीट तपासूनच सांगतोय. एका डोळ्याने बघताय, दोन्ही डोळ्याने बघा ना. हो हो हो. तरी तेच. नाही नाही यावर काही उपाय नाही का? उपाय होईल विलंबाने काही वर्षाने होईल. चालेल होईल. चालेल म्हणजे काय? होणार हे महत्वाचं नाही का अक्का? नाही 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 माझ्या मुलाला मूल या वर्षातच झालं पाहिजे. काहीतरी उपाय सुचवा स्वामीजी. बघा तुम्ही मागाल ती दक्षिणा देईन मी.
आहे दत्तक घेणे. नाही, मी मूल दत्तक घेणार नाही स्वामीजी. काहीतरी दुसरा उपाय सुचवा. अगं, दत्तक घेण्याशिवाय दुसरा उपाय कुठला असणार त्यांच्याकडे? काय नाही म्हणजे नाही स्वामीजी. जर तुमच्या उपायाने माझे वाड्यात मूल खेळलं ना, तर मी तुम्हाला सोन्यानं मढवीन. आहे 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 दुसरं लग्न करणे. नाही 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 दुसरं लग्न नाही मुकुंदा. अशी कुठेही अट नाहीये की मूल कोमलचंच हवं. माझ्या मुकुंदाचं मूल वाड्यात खेळलं पाहिजे. मग ते पहिल्या बायकोचं असेल किंवा दुसऱ्या बायकोचं. स्वामीजी स्वामीजी, तुम्ही उपाय सुचवला, धन्य आहात तुम्ही. चला हो स्वामीजी, तुमची समाधी बांधतो, देऊळ बांधतो तुमचा. अरे काय करायचं? अक्का काय झालं? अर्धक्षिणा द्यायची राहिली त्याची. तुम्ही वापुढं, मी आलोच दक्षिणा देऊन. दक्षिणा देतो आता ह्याला. दक्षिणा मिळणार, सोने मिळणार. आता तुम्ही दक्षिणा द्यायला आला? हो, त्याच्यासाठीच आलो मी. धन्य धन्य. नाही नाही, तुम्ही काय सांगितलं मला सांगा जरा. ठरल्याप्रमाणे सांगितले ना. हा हा, म्हणजे विलंबाना आपत्ती होईल असं सांगायचं ठरलं होतं ना. मग त्याच्या पुढचा आगाऊपणा दत्त घ्यायला कशाला सांगितलं रे? दत्त घ्यायला कशाला सांगितलं? लग्न करायला कशाला सांगितलं रे? नालायक का करशील का? करशील असं सुचलास काय लगेच? तुझ्या आईचा कुडमुळे हाणला तिकडच. ज्योतिषगिरी करतय फुकाटची. आता तुम्ही कशाला आला? दक्षिणा द्यायला. खरंच दक्षिणा देणार? हो करा, जरा थोबाड इकडे करा. लग्न करायला सांगताय, दुसरं लग्न करायला सांगताय. आयुष्यभर यांचे उपाय सहन सहन करून थकलोय, आता तुम्ही तिसरा उपाय लग्न करायला सांगताय. सांगाल सांगाल परत सांगाल. गेले वाटत. इथे तुझा बाप मागे. पुन्हा कुणाला सांगितलं असं बघ. या या, तुम्ही एक्स्ट्रा दक्षिणा द्यायला आलात ना? दक्षिणाच द्यायला आलो. मायचा ज्योतिष तुझ्या दक्षिणा. काय रे, काय सांगितलं होतं तुला? दत्तक द्यायचं असं ठरलं होतं ना, मग दुसरं लग्न करा असं तुला कुणी सांगायला सांगितलं? नुसता आगाऊपणा करतो. हे गेले ते गेले, हाती सुजणे आले. कोमल, आई मला माहिती आहे. मी तुझ्याशिवाय. तुम्ही माझ्याशिवाय जगू शकत नाही मला माहिती आहे. आणि मला हेही माहिती आहे की तुम्ही आईंशिवायही जगू शकत नाही. आई वडील ऍक्सिडेंट मध्ये गेले, लहान होतो, काही कळत नव्हतं. कदाचित कुठल्या तरी अनाथ आश्रमात वाढलो असतो. आईने इकडे आणलं, पोटच्या मुलासारखं वाढवलं, खूप प्रेम. मग त्यांची इच्छा आपण नको का पूर्ण करायला? कोमल, नाही ग, माझी इच्छा नाही. हे बघा माझं ऐका, तुम्ही हे लग्न करा, चौथीचं का असेना, मूल तर तुमचंच असेल. एका बाळाच्या येण्याने हे घर जर आनंदी राहणार असेल ना, तर मला आणखीन काय हवं? कोमल,
काय झालं रे बाळांनो, रडारडी कमून चालली? मामा आई माझं दुसरं लग्न करते. इतकंच ना मामा? हा जोक नाहीये. अरे मी पण जोक नाही करत आहे बाबा. अरे मामा है तेरा, टेन्शन नाही लेने का. अरे दिमाग बहुत चलता है अपना. माझ्याकडं मस्त आयडिया आहे. कुठली? बाळा जरा बाजूला सरकते का? शुभ रात्री. तुम्हाला सांगतो आमचा मुकुंद 18 लक्षणीय मुलगा, एकदम निर्व्यसनी. सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही त्याला. डोळे बघा कसे गरीब गाई सारखे. बघितले बघितले? अहो देशमुख घराणं आहे तुमचं, बोट दाखवायलाही दुर्गुण मिळणार नाही. कधी कधी म्हणजे नेहमी नाही सिगरेट ओढतो ओढतो ओढतो. खोटो कशाला बोलायचं आपण? हा पण कधी कधी एरवी मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाहीये. सिगरेट ओढतो? अका तुम्ही तर म्हणाल नाही नाही नेहमी नाही ओढत सिगरेट, कधीतरी अगदी दिशी प्याला तर ओढतो. म्हणजे दारू पण पितात आका तुम्ही? तर नेहमी नाही मित्रांनी, जर कधी मला डान्स बार मध्ये नेलं तर ओढतो पितो. हा एरवी मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही, पितो मी. घ्या डान्स बार म्हणजे मुजरा ना. हो आका तुम्ही तर म्हणाल. बाबा आजकाल ना मुली सुद्धा पब मध्ये जातात, दारू पण पितात. तेच तर म्हणलं ना मी, नेहमी थोडी जातो डान्स बार मध्ये, कधीतरी अगदी जुगारात हारला तर जातो. नाहीतरी एरवी डोळे बघा, गरीब गाई सारखे डोळे बघा. म्हणजे जुगार पण खेळतात काका? नेहमी नाही हो, कधी जेव्हा मला वेळाचे झटके येतात ना तेव्हा जुगार खेळायला जातो. एरवी सगळी व्यसन आहे पण सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही मला. हा वेळाचे झटके येतात बाबा. अहो आजकाल प्रत्येकाला कसला ना कसला तरी वेळ असतच. तेच तर म्हणलं ना मी, सिनेमाचा नाद आहे त्याला. सिनेमा त्याच्या अंगात विविध नट येतात. बघा आला झटका, आला झटका, आला टंग टंग. अरे ओ सांभा. आओ मी सांभा ना, मी तिचा बाबा. जरा थांबा. अहो त्याच्या अंगात आता आमच्यात खान आलेला आहे. हे बघा आता त्यांनी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर जर नाही दिलं तर पट्टा काढूनच मारतो तो. अरे बापरे मामा पट्टा नाही आहे. मक्का पाणी सुद्धा मारतो. कितने आदमी थे? ए पोरी तुला विचारलं ना, सांग पटकन उत्तर. चहा होती तोंडावर तुझ्या बरं. दोन जय और बिरू? नाही जय बिरू नाही, संदीप और प्रकाश. मागच्या गल्लीतला संदीप आणि वाण्याचा प्रकाश. हो पुढच्या गल्लीतला कोण भेटलं नाही बघ मामा. चला अक्का असल्या चावचाल पोरीला आपलं हे गरीब लेकरू द्यायचं. अरे तुम्हाला काय अक्का 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 चहा तर घेऊन जा, घाला पुन्हा तुमच्या किटली. अहो पण माझं ऐका. ऍक्टिंग करतायत ऍक्टिंग. मी हे जे सगळं करते ती सगळी मस्करी वाटते का तुला मुकुंदा? का खोटं सांगत होता त्यांना? तू दारू पितोस, जुगार खेळतोस, बायका नाचवतोस आणि तू 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 सुद्धा त्याला साथ देतोस. अरे तो एक बालिश आहे पण तू सुद्धा. अगं अक्का पण कोमल सारख्या मुलीला घटस्फोट द्यायचा म्हणजे. अरे पण मी कुठे तिला घटस्फोट द्यायला सांगते. अगं पण आई घटस्फोटाशिवाय कायद्याने मला दुसरं लग्न नाही करता येणार. आणि बरं आम्ही तसे वागलो म्हणून त्या मुलीविषयी आपल्याला खरं काय ते कळलं ना? दोन दोन लफडे तिचे. तू चुप बस. म्हणजे या वाड्याचा वंश वाढावा, मूल व्हावं असं तुम्हाला वाटतच नाही. तू त्या त्या पाटलीने समोर मला मान खाली घालावी लागणार हीच तुमची इच्छा आहे? हा माझी माझ्या शब्दाची किंमतच नाही आहे तुम्हाला. ठीक आहे मी आजच. त्यांना माइल्ड अटॅक येऊन गेलाय पण काळजी करायची काहीच आवश्यकता नाही आहे. आपण उपचार चालू केलेत
मला वाटतं थोडीशी विश्रांती घ्यायची गरज आहे त्यांना. आजचा दिवस त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया आपण. काळजी करू नका. एका वर्षाच्या आत जर माझ्या सुनेला मूल झालं नाही तर मी माझा वाडा विकून मुंडण करून काशीला निघून जाईन. त्या पाटलीनी समोर मला मान खाली घालावी लागणार. हीच तुमची इच्छा आहे? माझी माझ्या शब्दाची किंमतच नाहीये तुम्हाला. माझ्या सुनेला मूल झालं समोर माझी माझ्या शब्दाची किंमतच नाहीये तुम्हाला. अरे बापरे, अहो अहो ओ हो आलो 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 हॅलो. ए आ हॅलो, कोण आहे रे? हा हा हॅलो मामा. अय मुके आर कुठे आहेस तू? मामा मेलू मी. कशामुळे काय झालंय? काय वाटेत एक मुलगी माझ्या गाडीखाली आली, मी तिला उडवली. अरे बाप, जिवंत आहे का? गेली ती. मामा ती जिवंत आहे. तुला कुणी बघितलं नाही ना मोक्या? आजूबाजूला कोण नाही तुझ्या? नाही कोण दिसत नाही, अंधार आहे रे. एक काम कर, तिला पटकन गाडी टाकन घरी ये. पटकन ये, पटकन ये. दमन दमन मोक्या. हा हा मामा काय प्रॉब्लेम नाही ना? किरकोळ आहे रे. ए किरकोळ नाहीये, हा तो लॉच आहे. म्हणजे काय विचारतेस कोमल? म्हणजे पोलीस, म्हणजे फटके, म्हणजे फाशी. गपस. अशा अवस्थेत हिचा ऍक्सिडेंट व्हायला नव्हता पाहिजे. अशा अवस्थेत म्हणजे? मुक्या ही गरोदर आहे. काय मामा, तिच्या बाळाला काही झालं तर नाही ना? हे बघ मामा, तिच्या बाळाला काही होता का म्हणे? साला आधीच आपण कम नशिबी, त्यात बालहत्येचं पाप नको मामा. गब्बस आहे, एवढी नक काळजी करू. तिला आणि तिच्या बाळाला काही झालेलं नाहीये. माझ्या डोसक्यात एक भंडट कल्पना आलीये. काय कल्पना आलीये? त्या पोरीला आपण या घरातच जडून ठेवू. बर. तिचं 9 महिने 9 दिवस झालं की त्याच्या पोराला टाकू आपण कोमलच्या ओटीत आणि तिला सांगू काहीतरी. आणि वंशनं सांगू की कोमल झालं म्हणून. म्हणजे एका वर्षाच्या आत नातवाची त्यांची इच्छा पुरी होईल आणि आपल्या मागचे लफडं जाईल. कस बोलली माझी बाय? खूप बोलली. काय मामी तू, ती शुद्धीवर आल्यावर इथेच थांबणार आहे का? शुद्धीवर आल्यावर म्हणेल हा 9 महिने 9 दिवस इथे राहते, माझं पोर झालं की पोर तुम्हाला देते आणि निघून जाते. आत्ता शुद्धीवर येईल आणि चालू पडेल. ती बघ शुद्धीवर आली आहे. ऐकू, मी कुठे आहे? कोण आहे मी? बाळ, तू कोण आहेस हे आम्हाला कळलं तर तू कुठे आहेस हे आम्ही सांगू. हे बघा बाई, खरं तर माझी काही एक चूक नव्हती. तुम्ही न बघताच रस्ता क्रॉस करत होता, मी हॉर्न पण दिला होता. हॉर्न? रस्ता? मला काहीच आठवत नाहीये. तुमचं नाव काय? नाव नाही आठवत आहे मला. असं करू नका, आठवा, काहीतरी आठवा, नाहीतर पोलीस मला सगळं आठवायला लावतील. बरं नाव नाही आठवत, पत्ता तरी आठवतोय. पत्ता? होणाऱ्या पोराचा बाप. होणाऱ्या पोराचा बाप म्हणजे? बोमला. मामा हिला काहीच आठवत नाहीये रे. म्हणजे हिच्या डोक्यातच बिघाड झालेला आहे. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. बघा अजून विचार करा, एवढ्या मोठ्या वाड्या तिला लपून ठेवलं तर कुणाला काय बी कळणार नाही. बोलली आमची बायको बोलली. मामा मुकुंदा, चांगली आयडिया आहे. आता उद्या जातो आणि लगोलग अक्काला हॉस्पिटल मधनं घेऊन येतो, मग आपला खेळ सुरू. 9 महिने 9 दिवस. अरे काय झालं, काय झालं? त्यांनी बाबा आले. आई आली? मुलानो आपलं ठरल्याप्रमाणे लपंडाव सुरू. हा ती वर आलेली ताई जर आईला दिसली तर आपण सगळे आऊट. ओके कोमल, मामी लवकर या. चला पळा 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 पळा. सगळ्यांनी पळा लवकर. आई आली. आल्या? हा
माझ्या लक्षात आहे सगळं. सगळं लक्षात आहे ना. कोमल प्रेग्नंट आहे त्यांना आपसूक कळायला पाहिजे. त्या पोरीला कीर्तीला उलट्या होतात म्हणजे कोमला पण उलट्या व्हायला पाहिजेत ना. चला उलट्या. अगं माझी आहे उलट्या म्हणजे उलट नाही म्हणे सगळं लक्षात आहे. उलट्या म्हणजे वॉक 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 वॉक. अकदमनी अकदमनी. आई आई कशी आहेस आई? अरे बघ रे किती वाळली बघ. नाटक जमलं ना. हा सगळं जमलंय बघ बघ. कोमल वॉक 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 वॉक. नमस्कार करते. वॉक 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 वॉक. जमतंय जमतंय. बाजूला बाजूला हो. काय होतं या दोघांना? काय नाही आई. अगं काय आहे हिला ना कालपासून घरभर नुसती ती वॉक 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 करते हे बघ. मला हिचं लक्षण काही ठीक वाटत नाही बघ. अगं बाई म्हणजे म्हणजे मी नसताना तुम्ही इथे पार्टी केलेली दिसतीये. पार्टीत खा खा खायचं आणि मग ऍसिडिटी होणारच ना. श्रीरामा तिला ऍसिडिटी वरच्या गोळ्या दे. अक्का मला नाही वाटत तिला ऍसिडिटी झालेली आहे. मला पण नाही वाटत. जागरण वाढलेली दिसते. अग जागरण वाढलीत म्हणून तरी सारखी वॉक वॉक करते. जागरणामुळे तर पित्त होतय. ए तुझ्या बोलण्यानं माझं पित्त खवळल. चला थोकोई चिपू गाणी. चल अगो बाई म्हणजे हिला हिला माझ्यासारखा चष्मा लागलाय. अरे हो चष्मा लागायच्या आधी मला सुद्धा अशाच उलट्या व्हायच्या आणि असं व्याक व्याक व्हायचं. माम कुठे गेला? थांब अर्ध्या वाटेत भेटू. याला म्हणतात वाड्याचा इतिहास. एवढं सांगून पण तिला शंका पण येत नाही रे. अगं तुझा ऑकॉक इथं कुणाच्या ऑकॉकच्या लक्षात येतच नाहीये. अगो बाई म्हणजे अक्का तू सारखा अगो बाई म्हणजे असं म्हणून उत्सुकता ताणते सण नंतर फसकन हवा काढून टाकते. काय निवळ फुग्याचा झिरमिळा होऊन जातो. आता तुला काय म्हणायचं त्या आधी म्हण नंतर आम्ही हो म्हणतो. हो मग आधी तुम्हीच म्हणा. सगळं गेलं फुकडी. कोमल दिवस गेल्यात. अगो बाई म्हणजे कोमलला खरंच दिवस गेले. अरे हो माझी घराची सुनती. चला 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 तुम्ही निघाला. चला डॉक्टर सरोजकडे जाऊ आणि प्रेग्नन्सी टेस्ट करून घेऊ. चला खात्री पटेल अक्का आताच आपण हॉस्पिटल मधनं आलो. पुन्हा हॉस्पिटल म्हणजे बोमला. आता तुम्ही कशाला येताय? आम्ही बायका बायका जाऊन येतो. चल ग चल ग. बाळमुकुंदा. हा मामा. यांच्या आधी जर आपण हॉस्पिटल मध्ये नाही पोहोचलो तर आपल्यालाच ऍडमिट व्हायची येळ येईल. चल पटकून. अंगारे धुपारे वैदुनी हकीम आले निघेले सांगून ज्ञान. अंगारे धुपारे वैदुनी हकीम आले निघेले सांगून ज्ञान. तरी पण नडलंय कळे ना का अडलंय शिवाय साधी सांगा कसा कवा कधी तिकडनं कुठे आयो आयो. आई कुठे? आई सुहासिनी देशमुख कुठे? ओटी. कुणाच्या ओटी? म्हणजे ऑपरेशन थिएटर. मुकुंदा आपल्याला ओटीतच जायला पाहिजे. तू एक काम कर तू ओटीत जा आणि मला पदरात घ्यायला सांग. ओटी कुठे आहे? ओटी तिकडे. इकडे आहे. चला. हा दिवस पाहण्यासाठी मला जिवंत ठेवलंस का? मुकुंदा तुझ्या डोळ्यात अश्रू. आता डोळ्यातून अश्रू शिवाय दुसरं काही येणार? बरोबर आहे. इतक्या वर्षांनी तू बाप होणार आहेस. आनंद अश्रू येणारच. बाप होणार? कोण? हा का मी? ए अरे हा काय हा चमत्कार झाला कसा अक्का? श्रीरामा
तुझ्या औषधांचा परिणाम रे बाबा. माझ्या अक्का बघितलास? अगं कुणी विश्वास ठेवला नव्हता, सगळ्या गावकऱ्यांनी विश्वास ठेवला नाही, कुणी विश्वास ठेवला नाही, पण तू एकटीनं माझ्या औषधावर विश्वास ठेवला. बघितलास चमत्कार? मुक्या पाप झाला तो मुक्या. बस बस आवर स्वतःला. अरे ही सगळी गणपतीची कृपा. आलीस? चल कोमल. मुकुंदा लबाडा कधी रे संधी साधलीस? मला काय मामा मी नाही. आपल्याला कधी संधी साधली हे कळतच नसतो. मुकुंदा थांब थांब. डॉक्टर हे सगळं मी हे सगळं खोट आहे. आता कर बोम बोम. मुकुंदा कधी संधी साधली हे काय? अरे मला मला वाटलं तुमच्या दोघांवर माझ्या औषधांचा परिणाम झालाय, पण तुमच्या घराण्याचा परिणाम माझ्या औषधावर झालाय गाड्या. डॉक्टर मग हे सगळं सांगते मी तुम्हाला. नर्स, डॉक्टर, डॉक्टर प्लीज आमची मदत करा. आईंना माइल्ड अटॅक येऊन गेलाय आणि त्यांनी नातवाचा ध्यास घेतलाय. त्यांना खुश ठेवण्याचा आमच्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता, म्हणून आम्ही हे काय झालं नक्की ते मला जरा सविस्तर सांग. डॉक्टर, डॉक्टर मी आई होऊ शकत नाही, पण त्यांना आजी होऊ द्या. तो आनंद आम्हाला त्यांच्या डोळ्यात पाहू द्या. तुमचे हे उपकार जन्मभर विसरणार नाही. डॉक्टर तुम्ही आम्हाला मोठ्या संकटातून वाचवलं. थँक्यू थँक्यू डॉक्टर. अहो मी तुमचा प्रॉब्लेम समजू शकते. थँक्स. दॅट्स ओके. मामा काय झालं आता? मुकुंदा अरे 72 वर्षाच्या म्हाताऱ्याला मी बाप केलेला आहे, हिम्मत हरणार नाहीये. तुझं काय वय रे? 28. अरे तुझ्याकडे 34 वर्ष आहेत अजून. म्हणजे 72 वर्षीच मला मूल होणार, मध्ये चान्स नाही. 65 होणं करू नकोस. चाल बर. आता सावकाश उतरायचं. चल चल मुक्या. हळू तर अक्का. एवढी आनंदाची बातमी मिळाली आज. मुकुंदाच्या आवडीचा कारल्याचा हलवा आणि भेंड्याचं शिकरण कर. चला वाड्यावर जाऊ. नाही मी सांगते कुठे जायचं ते. आता कुठं? चला. ए मामा काय होणार आहे? पाटलीन बाई, ओ पाटलीन बाई ये बाहेर ये. कोण आहे ते? मी सुहासिनी देशमुख, तुला आमंत्रण द्यायला आलीये. ही माझी सून कोमल गरोदर आहे. तेव्हा 9 महिने 9 दिवसांनी वाड्यावर यायचं बारशाला. किती दिवसांनी? 9 महिने 9 दिवसांनी. कळलं? Oh, my God.
मजला मंजूळ सनई धन धन नगर बेधुंद झाला माहोल सारा हृदयाच्या तालावर ढम ढम ढोल वाजे वाजे ढोल वाजे ढोल वाजे ढोल माझ्या भाऊजाईची नीट तपासणी व्हायला पाहिजे. नीट तपासा बरं. काय आहे, 7 पिढ्यानंतर माझ्या भावाला पोर होणार आहे. ओ मामा, मामा ए यार काय झालं, वाडा पडू लागला काय? नाही ते बघ, तो डॉक्टर घेऊन येतोय सया. हा जरा खेचा, खेळतो मला नाही ओ, गाडी खेचा. हा गाडी गाडी गाडी. अरे ओ सया, नाही मला 7:30 वाटू लागला रे. हा चल बघू काय डॉक्टर डॉक्टर खेळतोय तो. चल तू चल चल. या डॉक्टर या. अरे श्रीरामा, सयाजी या डॉक्टरांना शहरातून घेऊन आले आपल्या कोमल साठी. बर बर. या डॉक्टर काय ना डॉक्टर तुमचं? दंताळे. दंताळे आलं माझ्या लक्षात, फारोळे म्हणून दंताळे. हा का, तू त्यांच्या पाहुणचाराचं बघ. अरे अगं पाहुणचाराचं बघ, पाहुणा माणूस आहे तो. तू पाहुणचाराचं बघ, मी याच्याकडे बघतो डॉक्टर कडे. या इकडे या. चालत या या डॉक्टर, या पटकन या, पटकन घ्या बरं पाहुणा. बॅग धरा कोणीतरी. हे धर सयाजी. हा चला तोंडावर तो पांघरून काढा बघू. आज आमावशी गरोदर बाईन पुरुषाला तोंड दाखवायचं नसतं, एवढं माहित नाही बचाळे डॉक्टर. केलेला डॉक्टर नाडी नाडी तपासली तर चालेल ना मामा. हा नाडी नाडी काढ, नाडी पा, नाडी पाहिलं काही सारखं नाही. तपासा नाडी पाहू. हाय हाय काय प्रॉब्लेम नाही आहे. हा ठीक आहे. बरं मला सांग बाळ, तुझं डोकं दुखतंय का? डोकं कोमल बाळ, तुला विचारायला लागलाय डॉक्टर. बरोबर आहे, हे असं असल्यावर दुखणार थोडस. बरं ठीक आहे, मला सांग बाळ जरा, तुला मळमळतंय? मळमळल्यासारखं वगैरे होतंय? अरे वा छान मस्त. बरं मला सांग बाळ, तुला अशी चक्कर आल्यासारखं वाटत का? चक्कर आल्यासारखं थोडीशी येते. ओ हो छान, अप्रतिम अप्रतिम, छान छान. कोमलला आता त्रास व्हायला लागलाय, आपण बाहेर बोलूया. नाही नाही पण तपासून द्या ना त्यांना. ए बात झालं, काय चाटळ प्रश्न रे? काय डिलिव्हरी उस्तरीत थांबता काय? गरोदर बाई येतील ताप द्यायला. चला चला चला. या हॅलो
निघाला चिपळून लान पोचला नान देडला असं झालं त्याच म्हणजे नक्की गरोदर आहे नाही आहे हो कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही नीट तपासलंय ना म्हणजे काय चांगलंच तपासलंय म्हणून म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन पेढे द्या पेढे हा नंतर बर्फी द्या बर्फी अरे बसा तिकडं आईला नको मला द्या बसा गप चुप बरोबर आहे दाखला हा मला नाही गाडीला हा चला 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 पुरी आपल्या वाड्याच्या अंगणात ही सुंदरी कोण आहे रे बघू रे अरे ही तर कीर्ती आहे अरे आणि ती कोण आहे अरे ती तर माझी बहीण आहे अक्का कवा मी ओळखतो मी तिला अक्का दोघी तिला बघितलं ना अक्काने तर माझी वाट लागणार आहे अक्का आय 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 काय रे श्रीरामा अगं घसरून पडत होतो पाय मुरगळला काय फुलं तोडायला लागलीस मला वाटलं फुलंच तोडतीयस अरे कोमल अरे कोमल काय ग काय ग हे काय करतीयस हे काय करायला लागलीस कोमल आहे आपली तू माती खातीस अगं आई तिला डोहाळे लागलेत म्हणून ती माती खाते हा डोहाळे लागलेत अक्का तिला खरंच कोमल माझ्या लक्षातच नाही आलं ग खरंच मातृत्व पाहून बघून नाही कळत ते अनुभवावं लागतं शरीरात पोटात होणारे बदल मला कसे कळणार नाही का बर तू चल 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 आज चल तू ये चल जा जा सांभाळून घे सगळं चल चल होय ए कोण आहे रे हा खा खा अगदी मनसोक्त खा माती ह खरच खाऊ अग खा ना खावीशी वाटते ना खास तुझ्यासाठी मागवली आहे ही बघ कोकणातली तांबडी माती ही कोल्हापूरची काळी माती आणि ही खानदेशातली खानदेशी माती मनसोक्त खा खा माती खा हा ना तुम्ही थोडी मदत करा ना अगं डोहाळे तुला लागलेत ना मग तू खा ना माती मी भरू का तुला अगं खा ना खाते ना मी खाते खानदेशातलीच खाऊन बघते आई तू जा तुझ्या कामाला मी हिचे सगळे डोहाळे पुरवतो सगळ्या मात्या भरवतो काळजी करू नकोस तू जा अगं बाया हे काय करताय अगं मालती कोमलला डोहाळे लागलेत माती खायचे अहो अक्का साहेब ती चणवाल्याकडे मिळती अगं मग उभी काय राहिले जा लवकर घेऊन ये आणू म्हणता आले आत्ता घेऊन येते बघा खा माती खा मालते मी काय सांगतोय ते नीट ऐक हे बघ हे डोहाळ्याच हे नीट तिला खायला घाल मग बघ कशी दोन दिवसात मोकळी होती ती आणि हे तिला खाया घातल्याशिवाय बाहेर येऊ नकस नाही तर काहीतरी घोटाळा करशील ते सगळं तुमचं ठीक आहे हो पण ऐन वेळेला त्या मामानं काही गोंधळ घातला नाही म्हणजे मिळवलं आता एवढ्या मोठ्या वाड्यात तो मामा कशाला यायला लागलाय त्याचा काही नियम नाही भाई त्या कोमलला एकटीला गाठ आणि हे तिला खायला घाल नमस्कार सयाजीराव कस काय आले होते मी सहजच आलो तुम्ही सहज बरे चक्रा मारताव तुम्ही आमच्याकडे काय विशेष बरं चाललंय ना हा सगळं एकदम घाबरल्यासारखी तब्येत बरी आहे ना हा व्यवस्थित जरा काळजी घ्या तब्येतीची ते वरच उडालय आता एखाद दिवशी हे जाईल नाही चला हा चमारी कोमलताई ओ कोमलताई आले आले कोमलताई हे बघा मी तुमच्यासाठी काय काय आणले हे काय आता तुम्हासनी डोहाळे लागलेत ना मला आणि डोहाळे तुमचं काहीतरी गैरसमज झालेला नाहीये मलाच लागले डोहाळे लागलेत ना आवय असनी कळलं हे मला म्हणलं निस्ती माती कशाला घेऊन जातीस समद कस व्यवस्थित घेऊन जा घ्या बघू आता या घराण्यात बाळ खेळणार कस तुमचं डोहाळा बी चांगलं झालं पाहिजेत ना घ्या बघू नकोय मला मी काय चाललंय वहिनी काय आणलंय डोळ्याचं ताट कितवा महिना चालू आहे तुमचा तिसरा मग तुम्ही खा की थोडं डोहाळ्याचं मामा हा
माझं काय पहिलं बाळंतपण आहे वे. आमच्या बायकोचे 5 बाळंतपण झाले. दरबारीतील लेहाड्यावनी अशी बसती बाळंतपणाचे डोहाळे खायला. त्याला काय होतं थोडं खा ना तुम्ही. तुमची गोष्टी वेगळी आहे ताई. त्यांचं काय हे पा. कोणाच्याच गोष्टी वेगळ्या नसत्या. सगळ्यांची एकच गोष्ट असते. कोमल बरोबर त्यांना बरोबर आग्रा सर कोमल हे असं नको रे. नाही खा थोडं वही. नाही कसं आहे दोघी जणी खा म्हणजे दोघींचे बाळ गुटगुटीत होते. खा वहिनी खा. चिंच बरव ना. काय झालं अगं बाई काय झालं. काय मामा माझी सासू येणार आहे गावाकडनं. असं मला गेलं पाहिजे. म्या घरात नाही म्हटल्यावर बोंबा बम करल ताई. नाही वहिनी थोडं खा ना. नगदचे नगद होत तुला हे. यो माणूस मला काय काय करायला. कुठं चाललीस पडपडत. झालं का काम. अहो तुमच्या त्या वाड्याच्या नादा पाई. आज नको त्या गोष्टीला मुकली असते म्या. काय झालं. काय झालं. काय काय मुर्दा बसवला त्या मामाचा. अहो तुम्ही ते दिलेलं यशाचं ताट मलाच भरवाय निघाला होता. काय. अहो तुमच्या त्या वाड्याच्या नादा पाई. आपलं का बरं वाईट झालं ना. जरा गप बसती का आता. ज्या मायला ह्या मामाच्या. हो मामा इथं असेपर्यंत माझं काम होईल असं वाटत नाही. तुला सोडणार नाही. मंगले सगळ्या शक्तिवर्धक गोष्टी घेतल्या मी मुकुंदासाठी. आता बघ. अरे मामा. अरे हे कोण आले शक्तिवर्धक पहलवान. चल तुला घरी न्याय आलो. का अक्कानी घर बदलला काही आवड्यात. हे जास्त बोलायचं काम नाही. गुमान गाडीत बस. अरे गाडीत कशाला. आम्हाला माहिती रस्ता. आम्ही जातो चालत. अरे गपकी. ए बघताय काय पकडा. शिस्तीत मागे सर. रांगेत उभा राहा. एक पाय मागे घे. मागे घे पाय. चला. काय पाहिजे बाई. फुलं पाहिजे. नमस्कार अक्का साहेब. नमस्कार. नमस्कार. कशा आहात. लांबा लांब. मी बरी आहे. पण या बोलत का नाही. बोलत का नाही. मला रावस हवाय. नाही नाही माझा माझा नवस आहे. तोंड शिवलंय. नाही गाढवा. नाही मूर्खा. हा मौन व्रत. लाद घालून. नाही अनवाणी पायाने सगळ्या गावाच्या देवळात जाणार आहे. हा 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 नवस आहे. कुणासाठी. कुणासाठी. याचा खून करणार आहे. नाही याच्या अच्छा माझ्या सुनेसाठी म्हणतायत. वा 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 वा. या कोण. ही माझी सून. सुनबाई का. वा 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 वा. केवडी जेवली आहे. नाही 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 मूर्खा. नाही ते पण नाही महामूर्खा. कळलं याला बाबा. गरोदर. कोणामुळे. मूर्खा. या गरोदर. कितवा महिना. पाचवा महिना. पाचवा. अरे वा पाचवा का. अरे काय रे. कोमलला पाचवाच. अरे चा मग कोमलचा कॅरम बोर्ड. हिचा भूगोल. कस शक्य आहे. हा आठवलं. मला एक अर्जंट काम आठवलं. आई आई तू एक काम कर. दर्शन घे. तोपर्यंत मी ते काम करून घेतो. हा मुकुंदा मुकुंदा असं कितीही म्हणालीस तरी मी थांबणार नाही. माझं अर्जंट काम आहे. अंबाबाई काळूबाई आणि ज्योतिबा घासून झालं जिथ तिथना. अरे अंबाबाई काळूबाई आणि ज्योतिबा घासून झालं जिथ तिथना. पंजो बापारा पाला मुंजो मारून झाली पाहो साऱ्यांना. ज्याला त्याला चिंता कमा सुटायचा गुंडा जीव जाडा बाकी दीदी. अरे सगळ्यांनी असतं का स्वतः.
याच्यासाठी मध्ये हात घालायचा नाही, दुखला ना हा हे घे गोळ्या, हाताचं दुखणं बंद होईल, बघू नको डॉक्टर आहे मी. असं कसं म्हणताय, कुणासाठी कोण नाही, कवा तरी गुळपाट फिरतय जा. असं कसं म्हणताय, कुणासाठी कोण नाही, कवा तरी गुळपाट फिरतय जा. ज्याला नाही कारण त्याला विनाकार, फल त्याच गोष्टीचा वाटतोय धा. कुठतरी कुणीतरी भावताय साधणं, कुणीतरी बोलतोय न बस. ए तुला पचनाचा त्रास होय रे, या गोळ्या घे, म्हणजे पोट साफ होईल, कळलं? चला. मंगले बरा निवांत वेळ मिळाला ग. काय तू मला तो असुस्ते बघा. ओ ए अग जरा वेळ काय होतंय त्याला, कैलाज बीज वाटते की नाही. माझ्या आधी आई पोचली तर मी वर पोचलो. कोमल 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 लपाछपी कहते की काय. कोमल 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 साडी काढ, साडी काढ, साडी काढ. अगं वेळेचं काही भान आई येतील ना. अगं आईसाठी सांगतोय साडी सोड, मला पोट बघू दे, पोट दाखव. बघ ना किती छान स्लिम अँड ट्रिम आहे. हो असं पोट जर आईने बघितलं तर आपल्या दोघांचा क्रीम करेल. अरे बापरे, उशी कुठे आहे, उशी कुठे आहे, उशी कशाला, उशी कशा झोपायला. इश ही अजून त्याच मूड मध्ये आहे, हिला विचारून काय फायदा नाही. एक काम कर, एक काम कर, टॉयलेट तिथे आओ. पण थांब थांब, हे असं बांधूया. काय करताय तुम्ही, नकोस गोल गोल राणी काय करतेस, सरळ उभी ना. आई आईच्या आत बाळ बांधून झालं पाहिजे. यस आई आईच्या आत बाळ रेडी. बाळ कुठे गेलं, पाठी फिरत राहतेस त्यामुळे पुढचं पाठी गेलं. आता आईने बघितलं तर वाट लावेल, तर धर तू जरा. हळू, हो हो हळू हळू, काय माझी वाट लागली आहे बघू. यस असं म्हणजे दिसेल नाही खोट आहे म्हणून. मग आता काय करायचं, गाऊन कुठे आहे, त्या कपाटात. कपाटात धरा. यस आई. अरे वा बाळ पोटातच बोलायला लागलं. ऍक्टिंग ऍक्टिंग काय, थांबव तुम्ही जर ऐकू. तू इथे कशी, मी इथे कसा, कसा म्हणजे मी काय झालं. हा सकाळी मी कामाला गेलो होतो ना, तर मध्येच भूक लागली, भूक लागली म्हणून भूकत भूकत घरी आलो आहे. हे काय गरोदर आहे ना, पाचवा महिना. हे एवढं मोठं झालं का, काय की मोठ ते गाऊन, गाऊन मध्ये ते मोठं दिसतं, साडीत एवढं मोठं दिसत नाही, साडीत छोटं दिसतं. अरे पण सकाळी सपाट होतं, आता हे एवढं तुला केवढं पाहिजे ते एकदा मला सांग, म्हणजे मी तेवढं करून देतो तुला. असं काय नाही, तू काय बोलतोस तुला कळतं का. नाही ना मला काहीच कळत नाही, मी काय बोलतो ते मला कळत नाही, कारण तू काय बोलतेस हे मला कळत नाही. तू एक काम कर, तू तुझी पूजा आटप, मंत्र सोड आणि मग आपण बोलू. तू चल 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 चल, आई किती तुला काम आहे, चल 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 चल. अगं माझी आई, हे मोठं पोट झालंय, याला छोटं करायला पाहिजे. कर 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 आई ग, हळू हळू आई. आता बघ करेक्ट. अगो बाई मगाशी एवढं होत, आता एवढं कस. अगो बाई मगाशी एवढं होत, आता एवढं कस. मौन व्रत संपलंय माझं, मला सवय झाली आहे ना. बघू 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 बघू, अरे
काहीतरी गडबड आहे. नाही काही गडबड नाही आई. अगं मगाशी तिने ना गाऊन घातला होता ना म्हणून तुला तिचं पोट एवढं दिसत होतं. आता साडी घातली आहे म्हणून एवढं आहे. आणि आई पाच महिन्याचं पोट अजून केवढं असणार? एवढंच असणार. मी मगाशी बघितलं ना कीर्तीचं. कीर्ती 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 तिला असं म्हणायचं की पाच महिन्याच्या पोटाची कीर्ती केवढी असणार ही एवढी असं म्हणायचं आहे. एवढी कीर्ती वाढून वाढून एवढी कीर्ती वाढणार. मी पण मगाशी पाहिलं ना मंदिरात. मला वाटतं इथेच काहीतरी गडबड आहे. गडबड तुझ्या चष्म्यात आहे. मगाशी मंदिरात तू कुठे चष्मा घातला होतास? आणि चष्मा घातल्याशिवाय तुला दूरच दिसत नाही. गडबड तुझ्या चष्म्यातच आहे असं म्हणतो. नाही 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 अरे गडबड इथेच आहे बघ ना. चल आपल्याला ताबडतोब डॉक्टरांकडे जायला हवं. जरा काय झालं की डॉक्टरकडे कशाला जायला हवं असं मी म्हणतोय. त्याची काय गरज वाटत नाहीये मला. मला गरज वाटतेय. चल ग आपण डॉक्टरकडे. थांबा थांबा तुझं जाऊ दे माझं जाऊ दे. आपण कोमललाच विचार. कोमल तुला कसं वाटतंय? मला वाटतंय हे सुटतंय. काय नाही नाही छान वाटतंय छान वाटतंय एकदम छान वाटतंय. छान एकदम नाचू शकते. अगं सरकेल ना बाळ सरकेल बाळ. चल ग आपण डॉक्टर कडे जाऊच. चल चल. तरी पण गेली ही डॉक्टर कडे. मग ले उठाय मला हॉस्पिटलला पाठवतोय रे. आता तुलाच पाठवतो तू जो. मंगल चल ज्या मुलीच्या शोधात इतके दिवस होतो मी ती मिळाली चाला. हे सगळं नाटक 9 महिने 9 दिवस झेलायचं म्हणजे काय झालं? सरकली. कोण? उशी. उशी कुठली? पोटाची. सारख्या सारख्या उशा बांधून का फिरत असते डोक्याखाली घ्यायचं सोडून? कशाला फिरत असते काय कशाला फिरत असते? आईचं सतत माझ्या पोटावर डोळा असतो. सतत काहीतरी खायला तरी देत असतात किंवा औषध तरी देत असतात. अगं शेवटी आई सांगितलंय पट्ट्यांच्या उशांची ऑर्डर द्या म्हणून. दिली आहे दिली ऑर्डर महिन्याला एक याप्रमाणे दिली आहे कळलं ना? कोमल कोमल आलिया आलिया या ये खाली ये. अग ते शक्य नाहीये. का सरकतीये? काय सरकतीये? बाळ बाळ उगी बाळ उगी बाळ उगी बाळ उगी बाळ उगी बाळ उगी चावटपणा करू नकोस तू. चल चल ये ज्यूस घे. आता आता काय मैंने प्यार किया. अरे 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 हळू 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 हो हळू. तिने उतरू नये म्हणून तिला किती सांभाळतोय. सावकाश सावकाश घे पी. सावकाश ग सावकाश. काही देश भर भर पी. जड आहे संपत आली आहे. वेळ संपली झालं सगळं. जाऊ आता जाऊ. अरे साहब हम आ गया. क्यों? उशी. हा उशी उशी आई उशी. चल ती पळ. एवढ्या उशा एवढ्या उशा. साहब आपीने तो ऑर्डर दिया था. मुकुंद तू दिली होतीस. मी मी कशाला एवढ्या उशांची ऑर्डर देईन. मला एकच डोकं आहे. मी काय रावण आहे एवढ्या उशा घेऊन झोपायला? साहेब तुम्हीच म्हणाल होतात की 5 महिन्यापासून 9 महिन्यापर्यंतच्या उशा घेऊन या 5 महिन्याच्या 5 आणि 9 दिवसांचे फ्री. मुकुंद 5 महिन्यांच्या काय भानगड काय? अगं अगं आई भानगड वगैरे काही नाहीये. मी तुला सांगतो हा सेल्समन असणार. एकावर 4 फ्री या स्कीम मधल्या उशा आहेत. त्या तो आहे ना पाचीच्या पाची आपल्या गळ्यात मारून त्याचे पैसे वसूल करायला बघतो. चल जाओ. चल चल चल. ही लोक ना डॅम्बीस असतात. अशा वेळी डॅम्बीस मामा पण कुठे हरवलं नेमकी वेळी काय कळत नाहीये. मग या उभे होतास कुठे तू? ती स्टोरी नंतर सांगतो. मी सध्या भयंकर आनंदात आहे. पण इथं काय चाललंय? मामा मामा मला सांग या उशा काय आपण मागवलं होत्या? उशा काय झूट बोलतो साहेब आपीने. अरे बाबा महिने उशा मागवल्या. बरोबर आहे बरोबर आहे मुख्या. अरे तुला सांगितलं नव्हतं का मी म्हणलं त्या दुकानात ऑर्डर देईन त्या उशा घे. विसरतो रे तू पटकन.
तू मागवलं होतं? हा, कशासाठी? अगं पोटोशी बाय, आपलं बाई पोटोशी असते का नाही, अशा उशा दर महिन्याला तिच्या पायाखाली ठेवायच्या आणि उंची वाढवत वाढवत न्यायची, म्हणजे तिच्या गरोदरपणाच्या वेळेस बाळणपणाच्या वेळेस तिला अतिशय सोपं जातं, बाळ गुटगुटीत होत. देऊ कवापासून? नाही नाही नाही, पाहिजेत ना मला. किती पैसे झाले? 500 रुपये. ए, 500 रायता काय इतने असं उशी होके? असू दे असू दे असू दे अक्का, असू दे अक्का अक्का असू अक्का. ए, येले 100 रुपये दे पाहिला, और 400 ले. कोण आहे आकडे? उगी बोलायचं. मामा मामा, ही पोरे काय सांगतायत? आज तुम्हाला चॉकलेट देणार आहे. चॉकलेट मुकुंदा? अर माझ्या इतक्या वर्षाच्या मेहनतीचं फळ आज फळाला येणार. अर तू भाग्यवंत आहेस, 100 वर्षात एखाद्या पेशंटला ही मुळी सापडती, अर ती आपल्याला सापडली आहे. आकर पटकन आकर पटकन मुकुंदा. मामा, ही तुझी पोरं शोभतात. तुझ्याच वळणावर गेलेत, फसून आणलं मला चॉकलेट देणार म्हणून. काय चॉकलेट आहे खरंच? खा. नाही नाही नाही, जा आता मजा करा. या सगळ्यामध्ये सयाजीचा हात आहे. अरे मला नाही पटत मामा. अरे मी तुला खात्रीनं सांगतो मुख्या, त्यांनी तुला दिलेली आणि तुझ्यावर उलटलेली मुळी आहे ना, तेव्हाच मला जरा डाऊट आला. आणि मला तर खात्री आहे, मला पळवण्यामागं त्याचाच हात असणार आहे. त्यांनी त्याचा काय फायदा? तेच कळना गेलंय, पण त्याला धडा शिकवावा लागणार. मु धडा शिकवूया, पण आधी कळलं पाहिजे ना ह्या मागे त्याचा हात. ए भाऊ, माझा पेपर येतो. हा मुकुंदा, अरे हे बघ काय करतोय इकडे. कीर्ती बघ, हे बघ कीर्ती. अरे कीर्तीचा फोटो आला पेपरात. आमदार जगतापांची मुलगी आहे ही. हा आईला मेलो मामा. हा आता हा आमदार येणार, आपल्या पोरीला घेऊन जाणार. हा आईला सगळं कळणार. मुंडण आता माझी काशी काय खरं नाही. गबस, मला जरा विचार करू दे. काय विचार करणार मामा आता याचा? तू हिला माहित नाही पण त्याला माहित. याच्यात नंबर दिलाय, थांब. आयडिया, आता त्याला फोन करून काय करणार आहे? गब्बास, आमदार जगताप साहेब आहेत का? हे आमदार साहेबांची कोणी? अरे कुठची पोरगी मला माहित नाही. अरे मला मारू नका. अरे मला उलटा का केलाय? सरळ मारा, मी सरळ मारू मारलंय. अरे मारू, अरे मारू नका लागणार. अरे थांब, बघ 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 कसा लाता मारतोय बघ. हे सालिया, मी तुझा बाप आहे, कळलं ना? अहो चला उठा. थांब अरे, मार मार आईला, लाथा मार, लाथा मार. पण आता यायला उशीर नको करू. हा देव तो कसा करतोय? कसं असेल हो आपलं बाळ? बघा, नाक अगदी तुझ्यासारखा, गोरा रंग माझ्यासारखा, केस कुरळे थेट सचिन तेंडुलकर सारखे. सचिन तेंडुलकर? आपले हे स्वप्न खरंच पूर्ण होतील का? होतील ग, आणि नाही झाली तरी खंत नाही करायची. जगायचं, जगत राहायचं. कुणाला टीबी होतो, कुणाला कॅन्सर होतो, कुणाला ट्यूमर होतो, तसं आपल्याला वांझपणाचा रोग झाला असं समजायचं आणि जगायचं. ती लोक जगतात ना, मग आपल्याला जगायला काय? साला देव सुद्धा किमयागार आहे, सारखा खेळ खेळत असतो. कधी एका वेड्या बाईला खेळायला बाळ देतो, तर कधी कुमारिकेला बाळ देऊन तिचंच खेळणं करतो.
खरं सांगू बाळ कीर्तीच्या पोटात वाढतंय पण ते सदैव माझ्या पोटात असल्यासारखं भासतं मला. खरंच आई होण्यासारखा आनंदाचा क्षण नाही स्त्रीच्या आयुष्यात. का बापाला नाही आनंद होत? कीर्ती तिचं बाळ आपल्याला खरंच देईल का? गेले काही महिने बाळाचं अस्तित्व जगतीये मी. एवढं होणे ते बाळ आपलं नव्हतंच हे जर आईना सांगायची वेळ आली ना तर मी नाही जगू शकणार. असं नाही बोलायचं. कोण आहे? कोण आहे तिथे? अरे कोमल, हल्ली चष्मा लावल्याशिवाय काही दिसत पण नाही. तू कधी आली तिकडे? तू कोमल बाहेर ये 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 लवकर ये अग ये 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 बाहेर ये ना. कोमल एवढ्या रात्री बाहेर काय करतेस? अरे तू कधी आलीस? तू कशी आलीस? म्हणजे झोपेत चालत चालत आलीस ना? अग हिला ना हल्ली वेगळेच डोहाळे लागलेत. झोपेत चालायचे तेच डोळे पुरवतोय मी. दमलं काय? झोपेत चालत चालत घेऊन जाते. हो बर बर बर, चालत चला चला चला. आया आता तू कुठे येतेस? मी तिला डोळे पुरवतो ना तिथे. तू पण झोप, किती काळजी करते साई. झोप झोप, चला 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 चला. मला वाटलं तू इथेच उभी राहणार. अजिबात काळजी करू नको, तू जा आधी खाली. जा नाही तर इथे उभा राहील. खाली जाई पर असाच उभा राहील ना. लवकर जा. अग बघा चष्मा घाल नाही तर धडपडशील. अरे बाबा गेली. कोमल कोमल आई दार उघडा. मुकुंदा ओ ओ उठा. ए मुकुंदा, मी ये मी बाहेर आई आहे आणि ते कीर्ती. अरे दार उघड. काय कोमल, आता काय करायचं? मी हळूच हळूच दरवाजा उघडू का? हो हळूच दरवाजा उघडलास ना तर हळूच अख्खी आई आत येईल. एक काम कर, तू हिच्या ठिकाणी झोप, मी हिला पलंग खाली टाकतो. कोमल बघताय काय उचलं ना? ए तुझं बाळ कुठे? काढून ठेवलंय. काढून ठेवलंय लागली वाट. अरे दार का नाही उघडत तुम्ही? एक काम कर, हिला इथेच राहू दे. तू पलंग खाली जा 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 जा. हो पण जा, माझी आई बाहेर उभी आहे जगदंबा आई. जा लवकर जा. दार उघडा, चला उठा आता. अरे झोपा मुकुंदा, उठू नको. अरे गादी पण इथेच आहे. अरे तिची गोळ्या घ्यायची वेळ झाली, उठा आता. चला ठीक आहे, तू अंगा खाली घे गादी. दार उघडा. काय झालं? सकाळ झाली. हो मला कसं नाही समजली? ही अजून झोपली कोमल? झोपली आहे ना. अरे पण तिची गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे. पण ती आताच झोपली आहे. आताच? हा अगर रात्रभर तळमळत होती नुसती. का रे? का का म्हणजे का का म्हणजे बाळ रात्रभर त्रास देत होता इकडनं तिकडे तिकडनं इकडे म्हणून. बरोबर झोपू दे. आता झोपली आहे, झोपू दे झोपू दे. ती उठली ना तिला या दुधाबरोबर गोळ्या दे. हो हो चालेल. बरोबर झोपू. आई झोपू दे ना तिला, झोपू दे, मी करतो सगळं. ए ए कसं असेल रे बाळ? बाळ आता कसं म्हणजे मिशा वगैरे नसणार असं बाळासारखं बाळ. तू कधी पोटाला कान लावून ऐकले? असं कसं दुसऱ्याच्या पोटाला कसा लावणार कान? अरे बाळ पोटात असताना लाथा मारत म्हणे. मी ऐकते. द्वाडपणा करू नकोस. द्वाडच होणार आहे तुझ्या सारखा. आता कोणाशी कोणासारखं होणार आहे? माझ्यासारखा, तुझ्यासारखा, हिच्यासारखा, हिच्यासारखा, हिच्यासारखा. कितवा महिना रे आता हिला? आता हे बघ सातवी उशी म्हणजे सातवा महिना. सातवा महिना? अरे मग सातवा महिन्यात ओट भरणं करतात.
आपण पण इसे करायला हवं. ऐका तू सारखी समारंभ काढतेस कशाला? का म्हणजे आपल्या या वाड्याच्या इतिहासातला पहिला वंश आहे हा. ओट भरणं तर करायलाच हवं. हिचा इतिहास ना या भूगोलाची वाट लावणार आहे. ए विहीनबाई येताय ना डोहाळ जेवणाला? अहो देवाच्या कृपेनं माझ्या लेकीची कूस उजवली. मी येणार नाही भाई.
आई डॉक्टर ने कोमलच्या डिलिव्हरीची डेट दिली आहे, तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला पाहिजे. नाही 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 नाही, कोमलची डिलिव्हरी इथेच होणार या वाड्यात. का? हे बघ, आपण जर कोमलची डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये केली तर ती पाटलीन म्हणेल हॉस्पिटलमधून कोणाचं तरी मूल उचलून आणलंय. अगं, त्या पाटलीन बाईसाठी आपण कोमलच्या जीवाशी खेळायचं? मी डॉक्टरांशी सगळं बोलली आणि कोमलची काळजी तुझ्यापेक्षा जास्त मला आहे. अगं आई, माझा निर्णय झालाय. करे बाळा, तुझा चेहरा असा सुटकी झालाय. मामा, आईने पुन्हा टेन्शन दिले. काय? ती म्हणते कोमलची डिलिव्हरी आता हॉस्पिटल मध्ये नाही, वाड्यात करायची आहे. मला सगळं कळलेलं आहे, माझ्या बायकोने सांगितलेलं आहे. पण आपला प्लॅन तयार आहे मुकुंदा. काय सांगतोस काय मामा? हे बघ, या आपल्या वाड्यामध्ये डॉक्टरची गाडी इकडनं येईल आणि जशी का गाडी आली त्या गाडी मधनं डॉक्टर येईन आणि तिची नर्स उतरत्या आणि या मार्गानं त्या कोमलच्या बेडरूम कडे जाणार. सुहासिनी बाई, तुम्ही थांबा इथेच, मी बघते. काही काळजी करू नका, थांबा. हा नर्स, क्विक. आई ग, कुठे गेले हे? आली, डॉक्टरला घेऊन आले वाटतं. हे बघा, आम्ही डॉक्टरांना घेऊन कीर्तीच्या रूम मध्ये जातोय. आणि काही झालं तरी अक्काला या रूम मध्ये किंवा वरच्या कीर्तीच्या रूम मध्ये येऊ द्यायचं नाही. चला 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 चला, इकडे नाही. हे बघा, तुमचं नाटक चालू ठेवा. आता काय झालं तुला? अरे देवा, दुपारे वैदुनी हकीम आले निघेले सांगून ज्ञान. तुम्ही बाहेर चला, मी बघते काय ते. डॉक्टर, सगळं व्यवस्थित होईल. हो, सगळं व्यवस्थित होईल. आय विल मॅनेज. काही अडचण आली तर सांगा डॉक्टर वर का. हो य, आम्ही आहोत. जरा श्वास घ्या. डॉक्टर, काही प्रॉब्लेम? कीर्तीची कंडिशन क्रिटिकल होत चालली आहे. बाळ फिरलंय, आपल्याला सिझरीन करावं लागेल. आत्ताच्या आताईला हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. मी बघते काय ते. मामा, आई काय करते ते बघतो. पटकन बघून ये. कीर्तीची कंडिशन आता क्रिटिकल आहे, सीझर करावं लागणार. हॉस्पिटल मध्ये न्यायला लागणार आहे तिला. आम्ही तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो. तुमचं नाटक इथे असंच चालू द्या. अहो, इकडनं कुठनं? का? अरे खिडकीतनं जायचं ना, विसरलो. आता काय झालं तुला? हे काय? अरे हा, चालू दे चालू दे चालू दे. ओरड ओरड देवा, कीर्तीला सुखरूप ठेव रे बाबा. वय तू ओरड. आई ग, आई गेली सात पिढ्या हा वाडा या क्षणाची वाट बघतोय. माझ्या कोमलला आणि बाळाला सुखरूप ठेव. मामा, आई देवी समोर जप करत बसली, डोळे बंद आहेत, तिथूनच जाऊया. अरे बोलत काय बसलाय, उचल तिला. चला चला हॉस्पिटलला घेऊन चला. चला, मी येतो तिला. मी बघतोय, इकडे या. क्रिटिकल आहे, आपल्याला एकच डिसिजन घ्यावं लागेल. कुणाला वाचवायचं, बाळ की आई? आई. चला ऑपरेशनची तयारी करा फास्ट. वा मुकुंदा, कोण कुठली पोरगी तिचा जीव वाचवायला निघालास, परिणामांची पर्वा न करता. शाबास बाळा, मला अभिमान वाटतो तुझा.
कसे नाही आले हे येतील ग काळजी नका करू उगस तू कीर्ती कशी असेल बरी असेल ग डॉक्टर कंग्रेचुलेशन्स मुलगा झाला कीर्ती ती पण सुखरूप आहे बाळही सुखरूप आहे शुद्धीवर यायला जरा वेळ आहे पण आपल्याला निघायला काय गोड आहे ना चल घेऊन चल नाही मामा मला हे चुकीचं वाटतंय नको चल जाऊया घरी आईला काय सांगायचं ते आपण बघू चल थांब दादा तू घेऊन जा या बाळाला म्हणजे तुम्ही हे सगळं करत होतात ना ते सगळं मला माहित होतं माझं एका मुलावर प्रेम आहे पण माझ्या वडिलांचा माझ्या प्रेमाला विरोध होता म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं आम्ही परदेशीच निघून जाणार होतो म्हणून मी व्हिसासाठी अप्लाय केलं पण तो मिळण्यासाठी खूप वेळ लागणार होता म्हणून मला लपण्यासाठी एक सुरक्षित घर हवं होतं कारण माझ्या वडिलांचे गुंड माझ्या मागावर होते आणि मग अपघाताने मी तुमच्या घरी आले तेव्हा तुमच्या सर्वांचं बोलणं मी ऐकलं आणि मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली मला आणि माझ्या बाळाला लपण्यासाठी हेच एक सुरक्षित घर आहे म्हणून मग मी हे स्मृतिवंशाचं नाटक केलं या 9 महिन्यात तुम्ही ज्या काही यातना सोसल्यात ना त्या मी माझ्या डोळ्यांनी पाहिले म्हणूनच तुम्हाला या बाळाची खरी गरज आहे नाही कीर्ती या बाळाची आई तू आहेस त्याला तुझी गरज आहे नाही दादा खरंच तू घेऊन जा या बाळाला नाही नाही माझा एक खरंच घेऊन जा खेळते 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 वाय आर क्राइंग वेअर इज आवर सन खेळते व्हाट हॅपन्ड वाय आर क्राइंग टेल मी खेळते वेअर इज माय सन आय वॉन्ट टू मीट माय सन ॲट वन्स मला त्याला बघायचं आहे कीर्तीच बाळ गोड आहे ना कीर्ती कशी आहे बरी आहे नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि डॉक्टर सरोज हा त्या खाली आहेत मुकुंदा बोलण्यात वेळ घालू नको अक्काला सांगून ये पटकन हे बघ आई कोमलला मुलगा झाला तू आजी झालीस मी बाप झालोय आज तुझ्या कृपेने या वाड्याला वारस मिळाला 7 पिढ्यानंतर या वाड्यात बाळ जन्माला घातलंस माझ्या हाकीला धावून आलीस आई आज माझं स्वप्न पूर्ण झालं अशीच आमच्यावर कृपा ठेव चल अभिनंदन सुहासिनी बाई तुम्हाला नातू झालंय झाली एकदाची डिलिव्हरी ही अशी डिलिव्हरी माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच केली बघू का हो तुम्ही तुमच्या नातवाला बघू शकता थँक्स डॉक्टर तुमच्यामुळे सगळं शक्य झालं दॅट्स ऑल राईट कोवल एकदाच नाटक पार पडलं बाई कुठे कुठे बघा 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 कुठे आहे माझा नातू तुमच्या 7 मिनिटाच्या इतिहासाला एकदा फुल स्टॉप लागला बघा कोणावर गेलाय का कोमल
उगी 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 असू दे असू दे, देवांचा देव सुद्धा काळाच आहे. हो ना कृष्ण, हो ना. हे दोघे कुठे राहिले ग? अग कीर्ती, किती वेळ लावलास? केव्हाची वाट पाहू लागलोय मी. मामा, ह्यो कोण आहे? हा माझा नवरा. हा, याला एकदा आमच्या बाळाला बघायचंय. हा अंकल, आय वॉन्ट मीट माय सन. ओहो, वेलकम टू वाडा. मी आलो. हा, नमस्कार देशमुख बाई. अरे नमस्कार, नमस्कार, नमस्कार बाई. सरते शेवटी देशमुख घराण्याचा सात पिढ्यांचा इतिहास बदलला बरं का? वय वय, या घरात पाळणा हल्लाच. वय तर घ्या, तुमच्या हातानेच वस्त्रदान करा तुम्ही. आज समंता, घ्या. ठीक आहे तर. किती, तू आलीस? इकडे मामा, तू आईकडे बघ. थँक यू. Oh, my son. अक्का, काय रे? जरा तिकडे चल. काय? अगं चल तर सांगतो मी तुला. चल चल, अगं चल तर, चल 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 चल. काय आहे ते बघितलंस का? काय चाललंय ते? अगं त्यो आफ्रिकन बघ, ती कोमल बघ, आणि तुझा नातू बघ. नाही म्हणजे कळतय का तुला अक्का काय चाललंय ते? गोड आहे ना? लुक्स लाईक मी. ए अक्का, यायला लागली इकडे. चला चला चला. आता हा कोण? अहो, हे माझे पप्पा. अरे बापरे, इकडे अक्का, इकडे पप्पा, इकडे आड, तिकडे विहीर. पकडा रे याना. चला मामा, पण तुझ्या नवऱ्याला अंधारातून पाहायला सांग, म्हणजे दिसणार नाही तो. इकडे इकडे इकडे. सयाजी, अगं थांब अक्का, त्याला धरूनच आणतो तिथे. अरे मामाकडे, मामाकडे. कोमल, कोमल, आले आले आले. काय चाललंय? अरे बघता काय, पकडा. ए अबो, काय झालं? काय? हे दर, हे दर. बोलतोय ना, वाड्यात माकड शिरली. चला पळा 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 पळा. अरे काय रे बाळा, वरडायला लागला सासा. अरे काय तब्येत झाली रे तुझी? गालात गेले एवढी उंची चांगली. हे बघ बाळा, या गोळ्या घे, झोपल्यानंतर घे, उठण्या आधी घे. तब्येत सुधरल, जा आता. अरे वा. आणि मला तुला हे घे पत्री. पळा 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 पळा. अरे काय चाललंय? मुकुंद, मुकुंद, कोण आहेस तू इथे माझ्या घरात? काय करतेस तू? नाही होते आपलं. आता गावलीस तू. चल ए सोन, चल. तू कोण आहेस? तू कोण आहेस बोल, कोण आहेस तू? तुझा कोमलशी काय संबंध? I can't understand what you're saying. No Hindi. No language. I don't know what you're saying. I don't understand what you're saying. Sorry, I'm sorry. Hey, Kirti. Hey, Kirti, where are you? Hey. 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 Mama. त्या गोऱ्या माणसाला आई पासून लपवायला पाहिजे. गोरा माणूस कोणती? तिचा नवरा. तो डांबरीकरण केलेला. श्रीराम, हे काय चाललंय माझ्या घरात? काय प्रकार आहे? मी तुला विचारते, कोणाचं मुलं आहे? बोल आई. मी सांगतो हे मूल कोणाचं आहे. कोणता? थांब मामा, मला बोलू दे. हे मूल माझं नाहीये, हे मूल या दोघांचं आहे. हो, मी खोटं बोललो. कोणासाठी? माझ्यासाठी? हिच्यासाठी? नाही आई, फक्त तुझ्यासाठी.
तुझ्या जीवाला काही बरं वाईट होऊ नये म्हणून हिनं खोटं खोटं गरोदर असल्याचं भासवलं. पोटात मूल नसतानाही मूल असल्याचं नाटक केलं. मूल जन्माला घालण्याच्या काळ्या भोगल्यात. खोटेपणाच्या सगळ्या वेदना हिनं सहन केल्या. कशासाठी? तुला पुन्हा अटॅक येऊ नये म्हणून. आणि आज तू तिच्यावरच हात उचललास केवळ गैरसमजातून. अरे का केलं हे सगळं तुम्ही? मी सांगतो अक्का. अगं तू पै जिंकावी म्हणून त्यांनी हे सगळं केलं. या पाटलींबाईं समोर तुझे हार होऊ नये म्हणून केलं त्यांनी हे सगळं. या गावासमोर देशमुख बाईंचं नाक कापलं जाऊ नये म्हणून केलं त्यांनी हे सगळं. आणि त्यांनी तरी काय केलं ग? या पुरीचा स्मृतिभ्रंश झाला त्याचा फायदाच घेतला ना. पण तिला वाचवलं तिच्या बापापासनं त्याच्या गुंडांपासनं. ही पोरगी आमदाराची हे माहीत असताना सुद्धा त्यांनी हे धाडस केलं कशासाठी? तुझ्या या वाड्याचा नेपुत्रिक इतिहास नष्ट व्हावा म्हणून केला. तुझा जीव जपावा म्हणून केला अक्का. माफ कर की त्यांना. अग अक्का, हे सगळं जरी खरं असलं म्हणून आपण कोणाचं पण पोर घ्यायचं का? शेवटी ते दत्तकच झालं ना. अरे मग माझं पोर दत्तक घेतलं असतं तर काय फरक पडला? आता खरं बोलला नाही रे सुक्काळीच्या. अरे माझ्या लेकराला पोर होऊ नये म्हणून काय काय केलं नाहीस रे तू? ती खोटी मुळी, ते डोहाळ्याच्या सामानावरचं गर्भपाताचं औषध, मला किडनॅप करणं. हे बोल ना नारपाळ्या, देऊ का दोन थुत्री? बाईसाहेब, हे समजा खरं आहे. अक्का मला माफ कर अक्का. आता कशाला माफी मागतो? चल निघ बाहेर. अक्का अक्का चल अक्का आय चले चल ग. कोमलताई हे घे सांभाळ. याला हा माझ्या पोटात वाढला असला ना तरी त्याच्या काळात तूही तितक्या सोसलायस ग. हा तुझाच आहे. घे घे ना. पप्पा चला थांब. किती यापुढे काहीही झालं तरी देशमुख घराण्यात दत्तक पुत्र येणार नाही. दे त्या बाळाला त्याच्या आईकडे. कोमल दे. कीर्ती तुझ्यामुळे हे 9 महिने 9 दिवस खूप आनंदात गेले. या सुखाच्या दिवसांबद्दल मी तुझी आभारी आहे. चल बेटा. बाई मी जे काही केलं ते काहीतरी चांगलं घडण्यासाठीच केलं होतं. त्यातूनही तुला दुःख झालं असेल तर मला माफ कर. माफ कर कशासाठी? माझ्या भावनांशी तुम्ही खेळलात म्हणून, मला फसवलत म्हणून, का साऱ्या गावासमोर माझा तमाशा बनवलात म्हणून? श्रीरामा तू सुद्धा. किती विश्वासानं मी तुला इथे बोलवलं होतं. तुझ्या डॉक्टर किंवा कोणीही विश्वास ठेवला नव्हता, मी ठेवला. तू सुद्धा.
वाहनपणाचं जेवढं दुःख मला आजपर्यंत झालं नव्हतं त्याच्या कितीतरी पटीने दुःख आज मला झालं. त्या पाटलीने समोर नाही हरले मी, हरले तुमच्या समोर, आपल्याच लोकांसमोर. जा तुम्ही सगळी, तू एकटीला राहू द्या मला. अक्का माफ कर मला, तुझ्या कसोटीला खरा नाही उतरलो मी. अक्का मी जातो गावाकडे, आजपासून एक निर्णय घेतला डॉक्टर की सोडण्याचा. बहिणीची इच्छा पूर्ण नाही करू शकलो, काय चाटायचं डॉक्टर केला. मंगल सामान भर. आई म्हणे देशमुख घराण्याच्या बायका वांज आहेत. नाही होत ना कुणाकुणाला मूल, नाही होत. आई प्रत्येक गोष्ट सहज चटकन मिळाली असती ना तर जगण्यातला आनंद संपला असता ग. आणि त्यात तू आई निसर्गालाच चॅलेंज केलंस, एका वर्षाच्या आत मूल होण्याची पैज लावलीस. आई कुठेतरी चुकतंय आपलं. थांब मामा, कुठे चाललास? बस झालं की मुकुंदा, केली तेवढी मस्करी बस झाली ना बहिणीची. मी हरलोय आता. नाही मामा तू हरला नाही आहेस. बघ आपण तुझी औषधं पुन्हा सुरू करूया. तू सांगशील त्या मुळ्या खाईन, तू सांगशील ते करेन. अरे आपण प्रयत्न तर करूया. आजपर्यंत हा पेशंट तुला विरोध करत होता तोच पेशंट तुला आज थांबायला सांगतोय. थांब मामा. माझ्यासाठी नाही निदान, आईसाठी तरी प्लीज. अगं कोमल, कोमल काय झालं? कोमल 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 काय झालं? काय होत काय होत कोमल? अगं काय झालं? श्रीरामा अरे बघ तरी, अरे नुसतं उभा काय राहिलंस? बघ तिला बघ. अक्का काय रे भानगड झालीये? भानगड काय? मंगल काय आपलं सामान आतमध्ये नेऊन टाक. आता आपल्याला 9 महिने 9 दिवस पुन्हा इथं राहावं लागणार आहे. म्हणजे म्हणजे ही आई आणि हो बाबा होणार आहे. हे तू खरं सांगतो श्रीराम? तुझ्या गणपती शपथ अक्का. शेवटी दत्तक पुत्रांची परंपरा इथेच संपली आणि वारस म्हणून कोमलच्या पोटी जन्माला आलं कन्यारत्न. मुलगा असो वा मुलगी, शेवटी देशमुख घराण्याला वारस तर मिळाला. बाई काळूबाई अंजोतीबा घासू न झालं जिथ तिथना. अंबाबाई काळूबाई अंजोतीबा जिंदा